आता आपण बघत टॉप 9 मोठ्या बातम्या. दीपक चव्हाणांचं दादा गटाचे जिल्हाध्यक्ष संजीव राजे नाईक निंबाळकर तुतारी हाती घेणार. 14 तारखेला फलटणमध्ये होणाऱ्या मेळाव्यात तुतारी सोबत जाण्याचा निर्णय. मी आहे तिथेच राहणार पण महायुतीचा प्रचार करणार नाही. आम्हाला महायुतीसोबत काम करण्याची इच्छा नाही. रामराजे निंबाळकरांची भूमिका. गद्दारी हा रामराजेंचा स्वभाव. महायुतीची सत्ता आल्यास पवारांच्या पाठीतही खंजीर खुपसणार. रणजित सिंह नाईक निंबाळकरांची टीका. बातम्या येतात पण रामराजेंनी पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला नाही. माझ्यासह पटेल तटकरे रामराजेंशी बोलल्यात. अजितदादांची प्रतिक्रिया. अभिनेते सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश. विधानसभा निवडणुकीसाठी सयाजी शिंदे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक. रायगडमधील भाषणात भरत गोगावलेंची ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांवर नाव न घेता टीका. टीका करताना भरत गोगावलेंची जीभ घसरली. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गोगावलेंविरोधात तक्रार दाखल. ठाकरे गटाच्या महिला शहर प्रमुख तृप्ती पाटील यांनी दाखल केली तक्रार. बेताल वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवण्याची गोगावलेंची जुनी पद्धत. मुख्यमंत्री शिंदे गोगावलेंवर गुन्हा दाखल करणार का? स्नेहल जगतापांचा शिंदेंना सवाल. भरत गोगावलेंची जीभ अनेकदा घसरते. मुख्यमंत्र्यांना त्याच्याबद्दल लाज वाटत नाही. आदित्य ठाकरेंची गोगावलेंवर टीका.